दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध। तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेदला। 91-75-74-34-54। पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्या दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना ही सरकारी योजना प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील अल्प उत्पन्न गटातील 21-65 या वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। या योजनेची घोषणा झाल्यापासून ग्रामीण भागामध्ये सेतू केंद्र आणि ग्रामपंचायतीमध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे। मात्र प्रचंड गर्दी झाल्याने अनेक महिलांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत। याचाच फायदा घेत काही दलालांनी पैसे घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्याचा धंदा सुरू केला होता। या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात महत्त्वाचे भाष्य केले। अजित पवार यांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नका असे आवाहन केले। महिलांनो, कोणालाही पैसे देऊ नका। कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सांगा। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे ऑगस्टमध्ये हातात आले तरी तुम्हाला 1 जुलैपासूनची रक्कम मिळेल। योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी रांगा लागत आहेत, त्यामुळे अर्ज भरण्याची महत्त्वाची मुदतही वाढवून दिली आहे असे अजित पवार यांनी सांगितले। यासाठी कोण असणार पात्र? महाराष्ट्र रहिवासी, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परियक्त्या आणि निराधार महिला। लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2,50,000 जास्त नसावे, 60 वर्षे वयापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल। यासाठी अपात्र कोण असेल? 2,50,000 जास्त उत्पन्न असणारे, घरात कोणी टॅक्स भरत असेल तर, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर, कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर, कुटुंबातील सदस्यांकडे 4-चाकी वाहन असेल तर, ट्रॅक्टर सोडून। अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र, योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपवर किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे। ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज। कुणालाही 1 पैसा देण्याची गरज नाही। थोड्याशा आमच्या महिला घाबरलेल्या होत्या। 15 जुलैपर्यंत आपला अर्ज गेला नाही तर आपलं कसं होणार? आता तर 31 जुलैपर्यंत दिली 60 दिवस आहे आणि जरी यदा कदाचित तिचा अर्ज हा ऑगस्टमध्ये मंजूर झाला तरी देखील तिला जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि हे साधारण आम्ही 15 ऑगस्ट ते रक्षाबंधन 19 ऑगस्ट आहे, 15 ते 19 पर्यंतच आम्हाला हा त्यांचा जो काही लाभ आहे तो लाभ आम्ही वितरित करणार आहे।